राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष आपण सर्वांनी पाहिला अठरा आमदारांना सोबत घेऊन सचिन पायलट यांनी केलेलं अयशस्वी बंड असू द्यात किंवा त्यांनी स्वतःच्या पक्षाचं सरकार असताना भ्रष्टाचाराविरोधात काढलेली संघर्ष यात्रा असू द्या पायलट यांची नाराजी वेळोवेळी समोर आली पण निवडणुकीच्या तोंडावर या दोघांनाही एकत्र आणण्यात काही प्रमाणात का होईना काँग्रेस हायकमांडला यश आलंय सचिन पायलट काँग्रेससाठी मैदानात उतरले असले तरी ते ज्या समाजातून येतात तो गुर्जर समाज नाराज दिसतो याच नाराजीचा काँग्रेसला किती फटका बसणार या समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं राजस्थानमध्ये गुर्जर कार्ड कसं खेळलंय का समाजाचा प्रभाव आहे हेच पुढील काही मिनिटात समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत राजस्थानमध्ये दौसा कोटा जयपूर भरतपूर सवाई माधोपूर टोंग करोली बुंदी झुंझुनू अजमेर भिलवाडा आणि राजसमन हे जिल्हे गुर्जर बहुलत जवळपास पन्नास विधानसभा मतदारसंघावर गुर्जर समाजाचा प्रभाव आहे दोन हजार मध्ये हा सर्व समाज सचिन पायलट यांच्यामुळे काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला की सचिन पायलट यांच्या स्वरूपात गुर्जर समाजाला मुख्यमंत्री मिळेल पण अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले अडीच वर्षानंतर देखील सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही यामुळे गुर्जर समाज काँग्रेसवर नाराज आहे सचिन पायलट यांना मुख्यमंत्री न करून काँग्रेसनं गुर्जर समाजाचा विश्वासघात केल्याची भावना गुर्जर समाजाचे अनेक नेते बोलून दाखवतात तशी नारेबाजी देखील राजस्थान मध्ये पाहायला मिळाली पायलट तुझसे बैर नाही काँग्रेस तेरी खैर नाही अशी घोषणाबाजी गुर्जर समाजाकडून राजस्थान मध्ये करण्यात आली इतकंच नाही तर सचिन पायलट यांनी अठरा आमदारांना सोबत घेऊन फसलेलं बंड केलं त्यावेळी गेहलोत यांच्या बाजूने राहिलेल्या आमदारांना देखील गुर्जर समाजाकडून कडाडून विरोध होताना दिसतो त्यामुळे या मतदारसंघात सचिन पायलट यांच्या प्रचार दौऱ्याची मागणी वाढली होती याच कारणामुळे काँग्रेसनं देखील सचिन पायलट यांचे बॅनर पोस्टर रॅलीमध्ये वापरून गुर्जर बहुल भागात सचिन पायलट यांच्या सभा वाढवलेल्या पाहायला मिळाल्या दुसरीकडे गुर्जर समाजाच्या नाराजीचा आपल्याला कसा फायदा होईल यासाठी गुर्जर कार्ड खेळल्याचं नरेंद्र मोदी यांनी सचिन पायलट आणि त्यांचे वडील राजेश पायलट यांच्या संघर्षाचं उदाहरण देत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला मोदी म्हणाले काँग्रेसनं आधी गुर्जर समाजाचे नेते राजेश पायलट यांचा अपमान केला आणि आता त्यांचा मुलगा सचिन पायलट सोबतही तेच सुरू आहे निवडणूक जिंकल्यानंतर सचिन पायलट यांना देखील दुधातल्या माशीप्रमाणे काँग्रेसनं बाहेर फेकलं असा आरोप मोदींनी केला इतकंच नाही तर राजेश पायलट आणि काँग्रेसमध्ये जो काही संघर्ष झाला होता त्याचा उल्लेख देखील मोदींनी आपल्या भाषणात केला तसेच भाजप नेते करताना दिसतात फक्त आरोप प्रत्यारोपच नाही तर गुर्जर मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपनं आधीच फिल्डिंग लावलेली दिसली भाजपनं गुर्जर समाजाच्या पाच नेत्यांना उमेदवारी दिली यापैकीच एक म्हणजे दोन हजार आठ मध्ये वसुंधरा राजे यांच्या सरकारच्या काळात गुर्जर आरक्षणासाठी आंदोलन करणारे किरोडीलाल बैसाला यांचा मुलगा विजय बैसाला यांना भाजपनं उमेदवारी दिली ते सचिन पायलट यांच्या टोंग जिल्ह्यातील उनियार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारी महिन्यात भिलवाडा येथील गुर्जर समाजाचं देव नारायण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता गुर्जर मतदार भाजपकडे यावे यासाठी भाजपनं संघटनेत देखील बदल केले सवाई माधोपूर टोंगचे खासदार आणि गुर्जर नेते सुखबीर सिंह जोनापुरिया यांना राजस्थानचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आलं तसेच राष्ट्रीय सचिव राज्य सचिव आणि भाजप युवा मोर्चाची प्रमुख देखील गुर्जर समाजाच्या नेत्यांना देण्यात आली इतकंच नाही तर गुर्जर नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना गुर्जर बहुल मतदारसंघाची जबाबदारीही देण्यात आली पण पन भाजपनं गुर्जर समाजावर इतकं लक्षात का केंद्रित केलं हे समजून घेणं महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे गुर्जर समाजाचा राज्यातील जवळपास पन्नास मतदार संघावर गुर्जर समाजाच्या सत्तर लोकांचा मृत्यू झाला त्यामुळेच गुर्जर समाजाची भाजपवर नाराजी होती दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येच वसुंधरा राजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता दोन पर्यंत गुर्जर समाज अच्छी नाराजी दूर करण्यात भाजपला काही प्रमाणात यश आलं त्यामुळे वसुंधरा राजेंनी दोनशे पैकी तब्बल एकशे त्रेसष्ट जागांवर विजय मिळवला होता पण जुन्या आठवणी जाग्या करत दोन हजार अठरामध्ये काँग्रेसनं गुर्जर समाजाला आपल्याकडे खेचून आणलं दोन हजार अठरामध्ये भाजपच्या पराभवामागील एक महत्वाचं कारण होता तो म्हणजे गुर्जर समाज या समाजाचं काँग्रेसला समर्थन मिळालं होतं दोन हजार अठराच्या निवडणुकीत पूर्व मध्य राजस्थान ज्या भागात मीना आणि गुर्जर समाजाचा प्रभाव आहे तिथं एकोणचाळीस जागांपैकी तब्बल पस्तीस जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता पण गेल्या पाच वर्षात सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यामधील संघर्ष आणि सचिन पायलट यांची इच्छा असून सुद्धा त्यांना न मिळालेलं मुख्यमंत्री पद यामुळे गुर्जर समाज कुठेतरी नाराज आहे याच नाराजीचा फायदा घेत सचिन पायलट यांच्या घराण्यावरून काँग्रेसला टार्गेट करून गुर्जर समाजाची मतं भाजपला कॅश करता येईल का हे बघणं महत्वाचं आहे गुर्जर समाज सचिन पायलट यांचे हात मजबूत करण्यासाठी काँग्रेस सोबत राहील की पायलट यांना मुख्यमंत्री पद न देणाऱ्या काँग्रेसला धक्का देत भाजपसोबत जाईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा मुंबई तक।